जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यातील वाकी रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। सोसाट्याचा वारा आणि पावसाने वाकीजवळील हरिओम नगर येथील मुख्य रस्त्यावर हे झाड पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला। त्याचबरोबर हे झाड पडल्यामुळे वाकीसह परिसरात जाणाऱ्या मेन लाईनच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। हा वीज पुरवठा बरेच तास खंडित राहिला असून एमएसएबीच्या कर्मचाऱ्यांनी मेन लाईनच्या तारांचे काम करून तो पूर्ववत केला आहे। ऐन गुरुवारच्या बाजाराच्या दिवशी हे झाड पडले असून या रस्त्यावर वाकी गोंडखेल पाळधी या गावाच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये जा सुरू असते। त्याचबरोबर नागरिकांची देखील मोठी वर्दळ या रस्त्यावर असते। परंतु सुदैवाने झाड पडले त्यावेळेत रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे कोणतीच जीवितहानी झालेली नाहीये। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि वादळी पावसामुळे बाजारातील विक्रेत्यांचे तसेच ग्राहकांचे देखील मोठे हाल झालेले पाहायला मिळाले। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।